ठाकरे, महाड तालुका पोलीस आणि महाड वन खात्याच्या सतर्कतेमुळे शेड्यूल एक मधील खवले मांजर या वन्य प्राण्याची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांना संदेश गावाजवळ काल खवले मांजरासह ताब्यात घेण्यात आलंय. वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये महाड न्यायालयात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. खवले मांजर या वन्य मवाळ प्राण्याची तस्करी आखाती देशात होते. आदिवासींकडून तुटपुंज्या पैशाचं मोह दाखवून याला पकडलं जातं आणि लाखो रुपयात पुढे विकलं जातं. कोकणातील वनस्पतीवर पडणाऱ्या वाळवी मुंग्या हे खवले मांजर फस्त करून वनसंपदा वाचवतं, पण खवल्यांबाबत असलेल्या अंधश्रद्धेमुळे याची तस्करी होते हे वाचवले पाहिजे असं मत सिस्केप या संस्थेच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आलंय. जी तस्करीची आज जी घटना घडली ती खरं तर खूप लाजिरवाणी घटना आहे. अजूनही समाजामध्ये वन्यजीवांबद्दल अंधश्रद्धा आहेत. वन्यजीवांपासून आपल्याला फायदे खूप सारे आहेत, पण त्यांच्याबद्दल असलेल्या अंधश्रद्धासुद्धा खूप आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला जनजागृती केली पाहिजे. आज जे खवले मांजर भेटलं ते दोन सुशिक्षित माणसांनी पकडलेलं होतं, पण परंतु खवले मांजरापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा नाही आहे. किंवा जे अंधश्रद्धा आहे त्याच्या खवले मांजराच्या खवल्यांपासून हे बनवलं जातं, किंवा ते खवले मांजर इतक्या इतक्या किमतीला विकलं जातं, किंवा त्याच्यापासून अजून कोणत्याही गोष्टी बनवल्या जातात, हे सर्व मुळीच चुकीचं आहे. आणि ही खरी तर खवले मांजराबद्दल असलेली खूप मोठी अंधश्रद्धा आहे. आणि एवढा सुंदर प्राणी आपल्या महाडमध्ये सापडतो याचे आपल्याला खरंच अभिमान पाहिजे. आणि आपण हा प्राणी आणि अजून बाकी सगळे वन्यजीव हे वाचवले पाहिजेत. तसेच आम्ही सर्व सदस्य सिस्केप संस्थेतर्फे या वन्यजीवांचं संरक्षण आणि तसंच ह्यांच्याबद्दल असलेल्या अंधश्रद्धांबद्दल सुद्धा आम्ही जनजागृती समाजामध्ये करत आहोत. म्हणजे थोरात साहेबांच्या टीमने सापळा रचून सांदोशी आदिवासीवाडी रस्त्यावर दोन संशयितांना ताब्यात घेतले, चेकिंग केले असता त्यात खवल्या मांजर एक आढळून आले. त्यांना त्यांनी ती खबर आम्हाला लागलीच कळवली आम्हाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला ते हँडओव्हर केले आमच्याकडे. आमच्याकडे हँडओव्हर केल्यानंतर त्याच्यावर आम्ही रितसर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत आम्ही कोर्टात महाड कोर्टात गुन्हा दाखल केला आहे त्या दोन आरोपींविरुद्ध. आणि पुढील तपास चालू आहे. पुढील तपास आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आणि त्यांच्या मदतीने चालू आहे. खवले मांजराची तस्करी करणारे सुधीर पवार आणि शांताराम नलावडे हे महाड तालुक्यातील असून यामागे अजून किती जण आहेत याचा तपास महाड तालुका पोलीस करत आहेत.